हॅलो स्टुडंट्स वेलकम माय सेल्फ दिनेश आणि लेन्सेस चॅप्टर चालू आहे त्यातला हा नेक्स्ट व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये आपण डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन ठीक आहे हा टॉपिक पाहणार आहोत आणि त्या टॉपिकमध्ये तीन डिफेक्ट्स नियर सायटेडनेस त्यानंतर फार सायटेडनेस ओके आणि प्रेस बायोपिया हे तीन डिफेक्ट्स डिस्कस करणार आणि त्यानंतर अपर अँड साईज ऑफ अन ऑब्जेक्ट हा एक छोटासा टॉपिक डिस्कस करणार आहोत ठीक आहे ओके okay. तर सर्वात आधी तर ट्रायदीस एक ॲक्टिव्हिटी दिली आहे छोटीशीच आहे काही नाही फक्त इथं सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या डोळ्यांजवळ जवळ एक बुक घ्यायची आहे पुस्तक आणि त्याला वाचण्याचा प्रयत्न करा हां आधी तर दूर घ्या हा डोळा असेल तर आधी तुम ती पुस्तक दूर धरा आणि वाचण्याचा प्रयत्न करा त्यानंतर जवळ पकडा त्यानंतर वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर त्याला ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटरवर पकडून वाचण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला विचारलं आहे की ॲट विच टाईम यू सी द अल्फाबेट्स क्लिअरली व्हाय कुठल्या तीनपैकी कुठल्या स्थितीमध्ये तुम्हाला जे अल्फाबेट्स म्हणजे अक्षरं जे आहे त्या पुस्तकातले ते क्लिअरली दिसतील आणि का बरं तर बघा एकदम दूर पकडाल तर तुम्हाला काहीच दिसणार नाही आणि एकदम जर जवळ पकडाल तरीसुद्धा तुम्हाला ते पूर्णपणे ब्लर दिसणार ते पुस्तकातले अक्षरं ओके तर तेच ट्वेंटी ते फाय सेंटीमीटरवर पकडलात तर माहिती आहे तुम्हाला ते डिस्टन्स काय आहे ओके याआधीच आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला आहे मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणजे ओके ट्वेंटी फाय म्हणजे यावेळी तुम्हाला इमेज जे जे आहे ते क्लिअरली दिसणार क्लिअरली विजिबल व्हिजिबल विदाऊट एनी स्ट्रेस ऑन द आईज म्हणजे डोळ्यांवर कसलाही ताण न पडता सर्व काही क्लिअरली दिसणार ओके मग ऑबियसली आहे कुठे दिसणार क्लिअरली अल्फाबेट्स तर थर्ड केसमध्ये ओके तर हे सिम्पल आहे इथे ओके आता नेक्स्ट पाहणार आहोत मग डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देयर करेक्शन्स आता डिफेक्ट्स म्हणजे काय तर एखादा आजार किंवा एखादी त्रुटी किंवा एखादा रोग किंवा काहीतरी गडबड ओके म्हणजेच एखादी वस्तू खराब होणे म्हणजे आपण म्हणतो ना एखादी वस्तू समजा तुमची टॉर्च आहे ती खराब झाली किंवा एखादा तुमचा रिमोट कंट्रोल आहे ते खराब झालं म्हणजेच काय तर त्याच्यात डिफेक्ट आला म्हणतो आपण म्हणजे खराब झालं आहे ते बेसिकली काहीतरी त्यात भानगड झाली आहे गडबड झाली आहे त्यात ओके सो डिफेक्ट्स ऑफ विजन म्हणजे विजन म्हणजे दृष्टी मग दृष्टीत काही गडबड झाली आहे तुमच्या ठीक आहे तर त्या कुठल्या कुठल्या गडबडी असू शकतात मग म्हणजेच आजार कुठले असू शकतात इथे थी ठीक आहे तर हे तीन आजार तुम्हाला दिलेले आहे नियर सायटेडनेस फार सायटेडनेस आणि प्रेस बायोपी तर हे तीन डिस्कस करणार आहोत मग हे डिस्कस केल्यानंतर दे आर करेक्शन्स मग हे सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे तो तर याच्या आधी आपण काय बघितलं लेन्स कशा कुठे यूज केला गेलेलं आयमध्ये ओके आय आणि लेन्स ठीक आहे तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर तो आधी बघा कारण त्यावरच डिपेंडंट हा सुद्धा व्हिडिओ आहे त्यासाठी सिम्पली यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा फ्री कोचिंगवाला आणि त्यापुढे चॅप्टरचं नाव किंवा आधी चॅप्टरचं नाव त्यापुढे फ्री कोचिंगवाला म्हणून टाईप करा तुम्हाला तो, तो व्हिडिओ चॅप्टरची पूर्ण प्लेलिस्टच मिळणार ठीक आहे ओके मग बघा डिफेक्ट्स कशाचे दृष्टीचे डिफेक्ट्स दोष ओके डिफेक्ट्स म्हणजे दोष म्हणू शकता तुम्ही ओके हा एक परफेक्ट शब्द आहे दोष दृष्टी दोष ओके okay? कुठले कुठले तर हे आहेत आणि त्यांना करेक्ट करण्यासाठी सुधारण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकता तर ते इथे डिस्कस करणार आहोत ओके आता बघा सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला जेव्हा डोळ्यामध्ये काही डिफेक्ट येतो तेव्हा बऱ्याच जणांना तुम्ही चष्मा लावून पाहिलं असेल का बरं कारण त्यांच्या दृष्टीत प्रॉब्लेम आहे त्यांना एक तर काहीजणांना जवळचं दिसत नाही काही जणांना दू काही जणांना दूरचं दिसत नाही काहींना जवळचं दिसत नाही ओके तर काहींना वेगवेगळेच आधार असतात बलते ठीक आहे तर हे सर्व दृष्टीचे काय आहे डिफेक्ट्स आहेत विजनचे डिफेक्ट्स आहे मग यात जे आपण डिफेक्ट्स जे डिस्कस करणार आहोत तुमच्या सिलेबसमध्ये ते फक्त रिफ्रॅक्शनमुळे होणारे डिफेक्ट्स आहे ओके थ्री टाईप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स म्हणजे रिफ्रॅक्शन आता कशामुळे होणार तर ऑब्व्हियसली तुमच्या डोळ्यात जो लेन्स आहे त्यामुळे रिफ्रॅक्शन होणार एका मिडियमधून जे लाईट आहे ते दुसऱ्या मिडियममध्ये जात आहे म्हणून ओके म्हणजेच हे जे डिफेक्ट्स आहे हे कशाशी संबंधित आहे तर जो लेन्स आहे ओके लेन्सेस इनवर आईज त्यांच्याशी संबंधित हे डिफेक्ट्स आहेत ठीक आहे मग आता हे डिफेक्ट्स का बरे येतात ठीक आहे सर तर हे येतात ड्यू टू दी लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्स इन द आईज आता अकोमोडेशन पॉवर म्हणजे काय तर आपण ते इथे ह्या व्हिडिओमध्ये आधीच्या डिस्कस केला आहे पॉवर ऑफ अकोमोडेशन ठीक आहे म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की सिलियरी मसल तो जो लेन्स आहे त्याची फोकल लेन्स चेंज करतात कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होऊन ठीक आहे म्हणजेच काय तर एखाद्या लेन्सकडे असते क्षमता असते कॅपॅसिटी असते काय स्वतःची फोकल लेन चेंज करण्याची तीच झाली त्याची पावर ऑफ अकोमोडेशन ठीक आहे सो मग समजा एखाद्या लेन्सकडे आता म्हणजे ते कशासाठी केलं जातं तर दूर जर ऑब्जेक्ट आहे किंवा जवळ ऑब्जेक्ट आहे किंवा मधात आहे म्हणजेच ऑब्जेक्ट कुठे आहे त्यानुसार तो स्वतःची फोकल लेन कमी जास्त करत असतो लेन्स बरोबर जेणेकरून तो क्लिअरली दिसावा म्हणून ठीक आहे मग अशा लोक मग काही लोकांमध्ये काय होतं की जे सिलियरी मसल्स असतात ज्या ह्या लेन्सला पकडून आहेत त्या काय होतात वीक होतात ओके वीक होतात वीक झाल्यामुळे काय होतं म्हणजे त्यांची शक्ती जी आहे ती कमी होते थोड्या प्रमाणात ठीक आहे त्या वीक होतात आणि त्यामुळे काय होतं त्यांची जी पावर आहे कशाची किंवा कॅपॅसिटी कशाची अकोमोडेशन पावर किंवा कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स तर ती नष्ट होते त्यामुळे फोकल लेन्थ जी आहे ॲडजस्ट करण्यात लेन्सला प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे मग त्यांना मग काही ऑब्जेक्ट्स जे दूर आहे किंवा काही जणांना जवळचे असे दिसत नाही ओके त्यामुळे मग त्यांच्या दृष्टीमध्ये डिफेक्ट्स येतात दोष येतात ओके तर ते आपण डिस्कस करणार आहोत मग कशामुळे येतात हे डिफेक्ट्स तर ड्यू टू द लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्सेस ठीक आहे ही पावर जर जा लॉस झाली म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्याची म्हणजेच लेन्सची फोकल लेन्थ चेंज करण्याची जी पावर आहे ती लॉस झाल्यामुळे हे डिफेक्ट्स येतात ओके आणि कशाशी संबंधित आहे तर रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स किंवा टाईप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स आहेत ते ठीक आहे एवढेच डिफेक्ट्स असतात का दृष्टीचे नाही खूप सारे आहेत त्यातले जे मेन आहे जे रिफ्रॅक्शनशी संबंधित आहे म्हणजे लेन्सची लेन्सशी संबंधित तर तेच तुम्हाला आलेले आहे ओके ठीक आहे त्यातलं आता पहिलं आहे नियर सायटेडनेस ओके आणि सेकंड आहे फार सायटेडनेस ठीक आहे तर आता हे जे दोन्ही आजार आहेत हे एकमेकांच्या जस्ट अपोजिट आहे हा जसा आहे त्याच्यापेक्षा विरुद्ध सगळ्या गोष्टी ह्या आजारात आहे किंवा हा आजार जसा आहे त्याच्यापेक्षा सगळ्या विरुद्ध गोष्टी ह्याच्यात आहे ओके सो म्हणजे तुम्हाला हा जरी समजला तरी हा समजला असं समजून घ्या ओके कारण ज्या गोष्टी इथे आहे त्याच सर्व गोष्टी फक्त विरुद्ध म्हणजे अपोजिट इथे आहे त्याच्या उलट सर्व गोष्टी इथे आहे ओके सो so, इथे काय आहे जसं की तुम्हाला नावच दिसतं आहे बघा नियर सायटेडनेस किंवा मायोपिया नियर म्हणजे जवळ बरोबर नियर म्हणजे काय जवळ बरोबर आणि सायटेड साईट म्हणजे दृष्टी म्हणतात तिला साईटसाठी साईट म्हणजेच दृष्टी हा इंग्रजी शब्द आहे तुम्हाला माहिती असेल कदाचित ओके सो so, जवळचं सायटेड आणि नेस ओके नेस म्हणजे एखाद्या गोष्टीकडे नेस म्हणजे एखाद्या गोष्टीकडे टेंड करणे टुवर्ड्स टेंडिंग ओके म्हणजे एखाद्या गोष्टीकडे जाणे सो म्हणजे असा आजार आहे की नियर सायटेडनेस म्हणजे इथे जी दृष्टी आहे ती जवळचं बघते फक्त ओके जवळ नियर सायटेडनेस साईट म्हणजे दृष्टी सो जवळ दिसणार अशी दृष्टी ओके सो ही जवळ दिसणार अशी दृष्टी आहे म्हणजे जो ऑब्झर्वर आहे तुम्ही समजा किंवा इतर कुणीही समजा हा समजा डोळा असेल तर त्यांना जो ऑब्जेक्ट आहे तो जर जवळ असेल तरच त्या क्लिअरली दिसतात आणि दूर असेल तर दिसत नाही दूर म्हणजे दूरच्या वस्तू दिसत नाही तर ते जवळच्या वस्तू दिसतात ते म्हणजे मग नियर सायटेडनेस ओके जवळच्या वस्तू दिसणार दूरच्या दिसणार नाही ओके आणि त्यालाच एक आता हे जे नाव आहे मायोपिया हे बेसिकली बायोलॉजिकल नेम आहे ठीक आहे बायोलॉजीतून त्याचं नाव कारण बायोलॉजीमध्ये सर्व गोष्टीचं नाव वेगळे असतात कारण ते मेडिकलमध्ये येतं ओके सर्व मेडिकल नाव म्हणू शकता तुम्ही मेडिकल डॉक्टरकडे जाल तर तो तुम्हाला माय मायोपिया म्हणणार तो नियर सायटेडनेस शब्द वापरणार नाही ना थी, ठीक आहे तो जनरल शब्द झाला हा ओके सो so, निअर सायटेडनेस म्हणजे दृढ दृ जवळ दृष्टी ओके सर याच्यात काय होतं आता तिथे बघा आपल्याला काय काय डिस्कस करायचं आहे सर्वात आधी तर इथे आपल्याला डेफिनेशन ओके डेफिनेशन त्यानंतर हे कशामुळे होतं हा आणि त्याला कसं काय ट्रीट करता येईल करेक्ट करता येईल म्हणजे तीनच गोष्टी करायच्या आहे एक तर कशामुळे होतो तो सॉरी त्याची डेफिनेशन काय आहे त्यानंतर त्याचे रिझन्स काय आहे कशामुळे होत होते आणि त्याला करेक्ट कसं करता येईल सुधारता कसं येईल ठीक आहे तर ह्या तीन गोष्टी इथे दिलेल्या आहेत सेकंडसाठी तुझा सुद्धा दिले आहे ज्याचे जस्ट ऑपोजिट आहे सर्वात आधी मग डेफिनेशन की नियर सायटेडनेस म्हणजे काय सो इन दिस केस आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट्स बघा आय म्हणजे डोळा कॅन सी ओके बघू शकते काय नियर बाय ऑब्जेक्ट्स म्हणजे ज्या गोष्टी जवळ आहे डोळ्याच्या ज्या गोष्टी जवळ आहे अशाच गोष्टी डोळा पाहू शकतो बट डिस्टन्स ऑब्जेक्ट अपियर इन डिस्टिंक्ट म्हणजे जे दूर ऑब्जेक्ट आहे ते दिसत नाही ठीक आहे so, सो आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली जवळचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली दिसतात पर ओके क्लिअरली दिसतात परंतु दूरचे ऑब्जेक्ट दिसत नाही तर ते म्हणजे नियर सायटेडनेस नावावरूनच लक्षात राहतं नियर सायटेडनेस म्हणजे जवळ दृष्टी जवळचं दिसणार म्हणजेच मायोपिया माय माय म्हणजे मी जव जवळ ओके सो त्याच्यावरून सुद्धा तुम्ही एक प्रकारे लक्षात ठेवू शकता ठीक आहे मग आजार काय आहे ते तर कळलं आहे त्याच्याच एक्झॅक्ट ऑपोजिट आहे फार सायटेडनेस ठीक आहे तर यात काय होतं तर इन दिस डिफेक्ट ह्युमन आय कॅन सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली बट कॅन नॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट्स डिस्टिंक्टली म्हणजे यात जो डोळा आहे तो दूरच्या गोष्टी चांगल्या पाहू शकतो दूरच्या दृष्टी चा चांगल्या दिसतात परंतु जवळच्या गोष्टी दिसत नाही तर ते म्हणजे फार सायटेडनेस फार म्हणजे दूर ठीक आहे फार म्हणजे दूर तर ते साईट म्हणजे ते सगळी दृष्टी दूरदृष्टी म्हणजे दूरच्या दुर गोष्टी ज्या आहे त्या चांगल्या दिसतात परंतु जवळच्या दिसत नाही ओके ते झालं फार सायटेडनेस किंवा त्यालाच म्हणतात हायपरमेट्रोपिया हायपोरमेट्रोपिया हा अगेन बायोलॉजी मेडिकल फील्डमधला शब्द आहे ओके तरी दोन आजार आहेत एका त्याच्या जवळचं दिसतं तर एकाच्या दूरचं चांगलं दिसतं ओके okay, मग आता याला क्युअर कसं काय करत त्याचे पहिलं तर रिझन्स काय आहे ते समजून घ्या सो so, ठीक आहे मग याचं रिझन्स काय आहे ते बघा ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली तर डेफिनेशन ठीक आहे याला अंडरलाईन करून घ्या वाटल्यास सेकंड देर आर टू रिझन्स फॉर दिस डिफेक्ट काय रिझन्स आहेत ह्या डिफेक्टसाठी कारणं काय आहे पहिलं आहे की द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड द आय लेन्स इनक्रीजेस कर्वेचर म्हणजे काय हा जो भाग तुम्हाला दिसत आहे ना हा वाढतो ओके okay? हा वाढतो मग त्यामुळे काय होतं जर बघा द मसल्स नियर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स सो दॅट कॉन्वर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स रिमेन्स लार्ज ओके मसल्स नियर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स लेन्सच्या जवळ कुठल्या मसल्स असतात ओके लेन्सच्या जवळ कुठल्या मसल्स असतात त्या असतात सिलियरी मसल्स बरोबर आहे लेन्सला पकडून असणाऱ्या असतात सिलियरी मसल्स मग सिलियरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत नाही तेच काय आहे पॉवर ऑफ अकोमोडेशन ओके okay, आपण इथे सांगितलं ना कशामुळे होतं पावर ऑफ अकोडेशनमुळे आणि इथे कारण काय सांगितलं आहे की मसल्स नियर दी लेन्स कॅन नॉट रिलॅक्स म्हणजे रिलॅक्स होऊ शकत नाही कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा काय होणार लेन्स मो लेन्स मोठा होणार असा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपण सांगितलं आहे कॉन्ट्रॅक्ट झाला तर त्या मोठा होणार रिलॅक्स झाला तर लहान होणार ओके रिलॅक्स झाला तर लहान होणार बर हो तो लेन्स बरोबर मग रिलॅक्स कधी होतो लेन्स जर त्याला जवळच्या गोष्टी पाहायच्या असेल तर लाईट कमिंग फ्रॉम नियर बाय ऑब्जेक्ट म्हणजे जवळच्या गोष्टी जर पाहायच्या असेल तर लेन्सला रिलॅक्स व्हावं लागेल म्हणजे सिरिय सिलियरी मसल जे आहे त्यांना रिलॅक्स व्हावं लागेल बरोबर परंतु इथे काय म्हटलं आहे की मसल निअर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स त्या रिलॅक्सच होत नाही आहे ओके रिलॅक्स होत नाही मग जवळच्या गोष्टी दिसणार कशा बरोबर रिलॅक्सच होत नाही त्यामुळे जवळच्या गोष्टी दिसत नाही सो दॅट कॉन्वर्जिंग पॉवर ऑफ लेन्स रिमेन्स लार्ज त्यामुळे कॉन्वर्ज होण्याची पॉवर जी आहे ती खूप जास्त असते त्या लेन्सची ठीक आहे मग इथे जे रिझन्स आहे ते सांगताना तुम्ही जस्ट इथून जरी सांगितलं की मसल्स नियर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स सो दॅट कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स रिमेन्स लार्ज तरी सफिशियंट आहे म्हणजे ही ओढ सांगायची गरज नाही सांगितली तरी चालेल ठीक आहे तर रिलॅक्स होत नाही त्यामुळे ही पहिला पॉईंट सेकंड की द आयबॉल इलाँगेट सो दॅट डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इन्क्रीजेस आयबॉल आयबॉल म्हणजे हा आयबॉल आहे तो काय होतो इलँग इलाँगेट होतो इलॉंगेट म्हणजे मोठा होतो ओके आता इथे तुम्हाला ह्या फिगर्स डायग्राम समजून घ्यावे लागतील सो दॅट हे समजणार होतं काय बघा आता हा जो आहे तो तुमचा नॉर्मल आय आहे नॉर्मल डोडा यात तुम्हाला जवळचं ऑब्जेक्ट दिसत आहे हे बघा इथून जे आहे ते रेज येत आहे आणि हा लेन्स यांना कॉन्वर्च करून इथे रेटिनावर इमेज फॉर्म होत आहे बरोबर इथे रेटिनावर इमेज फॉर्म झाली आहे ठीक आहे हे नॉर्मल आयमध्ये होतं जो नॉर्मल डोडा आहे सामान्य माणसांचा त्यामध्ये आता मायोपिक आय मध्ये काय होतं जर तुम्हाला हा आजार झाला असेल तर काय होणार तर बघा जे रेज आहेत ते दूरून येत आहे ओके रेज येत आहे आणि जी इमेज फॉर्म होत आहे ती इथे फॉर्म होत आहे जेव्हा की काय व्हायला पाहिजे इमेज जी फॉर्म व्हायला पाहिजे ती रेटिनावर इथे फॉर्म व्हायला पाहिजे परंतु ती इमेज पुढे फॉर्म होत आहे का बरं तर तर जे मसल्स आहेत त्या रिलॅक्स नाही झाल्या म्हणून बरोबर आहे त्यामुळे फोकल पॉईंट चेंज नाही झाला याचा दुसरं काय तर ते जो हा जो गोळा किंवा जो आपण त्याला म्हणतो आय बॉल हा डोळा हा आय बॉल काय झाला इलाँगेट झाला आहे इलाँगेट म्हणजे लंब वरतो असा लांब होणार ओके आयडियली काय व्हायला पाहिजे हा फोकस इथे फॉर्म व्हायला पाहिजे परंतु तो लांब झाल्यामुळे काय झालं तो फोकस जरा पुढे आला ओके म्हणजे एवढी गोष्ट एखादी आहे आणि हा जो फोकस आहे इथे आधी फॉर्म होतो बरोबर परंतु ही आता गोष्ट मोठी झाल्यामुळे काय होणार तो फोकस इथे येणार पुढे म्हणजे इमेज इथे फॉर्म होणार जेव्हा की ती इमेज इथं फॉर्म व्हायला पाहिजे रेटिनावर ठीक आहे म्हणजे कशामुळे होतं आहे इलाँगेट झाल्यामुळे आयबॉल इलाँगेट्स तो मोठा झाला आहे त्यामुळे इमेज जी आहे ती पुढं फॉर्म होत आहे सो दॅट डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड द रेटिना इन्क्रीजेस हा लेन्स आहे आणि हा रेटिना आहे त्यांच्यामधलं डिस्टन्ससुद्धा वाढणार त्यामुळे इमेज इथे फॉर्म होणार किंवा फोकस इथे फॉर्म होणार ठीक आहे तर सेकंड कारण काय आहे हे काय तर आयबॉल इलॉंगेट होणार फर्स्ट लेन्स मसल नियर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स तर ह्या दोन कारणांमुळे हे आजार हा होतो ठीक आहे मग यावर आता का उपाय काय आहे तर उपाय काय आहे समजा बघा उपाय काय करावा लागेल हे रेज जे आहे ते इथे जवळच कॉन्ट्रॅक्ट होत आहे म्हणजे इथेच होत आहे मग यांना काय करावं लागेल दूर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे इथे फॉर्म व्हायला पाहिजे ते म्हणजे इथे ते लेन्स uh, रेज आहे ते कॉन्वर्ट व्हायला पाहिजे इथे रेटिनावर बरोबर मला काय करावं लागेल समजा मी इथे जर एखादा कॉन्वेक्स लेन्स ठेवला तर तो, तो काय करणार आणखी रेज कॉन्वर्च करणार म्हणजे रेज इथेच होणार फॉर्म बरोबर आहे ठीक आहे ना म्हणजे मी जर इथे समजा हा आधीच कॉन्वेक्स लेन्स आहे बरोबर हा इथेच कॉन्वेक्स लेन्स आहे आणि इथे पुन्हा मी जर कॉन्वेक्स लेन्स ठेवला तर काय होणार हा जो रेज येणार त्यांना आधीच इथे कॉन्वर्च करणार बरोबर किंवा समजा असे दोन रेज लेन्स ठेवले आहे हा काय करणार यांना कॉन्वर्च करणार बरोबर रेजना कॉन्वर्च करणार हा काय करणार पुन्हा कॉन्वर्च करणार म्हणजे जे इमेज आहे ती इथे आणखी फॉर्म होणार जेव्हा की रेटीना खूप लांब राहणार मग परंतु मी जर काय केलं हा जो तुमचा डोळ्यातला लेन्स आहे त्या जागी जर इथे डायव्हर्जिंग लेन्स टाकलं तर काय होणार बघा म्हणजे कॉनकेव लेन्स हा काय करणार येणाऱ्या लेन्सना डायवर्च करणार म्हणजे असं दूर पाठवणार ओके दूर करणार असा त्यामुळे हा काय करणार मग यांना कॉन्वर्च करणार परंतु तेव्हा हा दूर यांना कॉन्वर्च करणार का बरं तर ऑलरेडी हे रेज दूर गेले आहे कशामुळे तर ह्याने डायव्हर्च केले आहे म्हणून ओके सो इथेसुद्धा तेच केलं जातं इथे जो लेन्स यूज केला जातो मग तो आहे कॉन लेन्स ठीक आहे कॉन्व्हेक्स काबर नाही कारण तो कॉन्वर्च करणार आणखी त्यामुळे फोकस आणखी पुढे येणार म्हणजे इथे इमेज फॉर्म होणार रेटिना खूप दूर राहणार ठीक आहे सो इथे मग जो करेक्शनसाठी जो लेन्स यूज केला जातो तो आहे कॉन लेन्स तो काय करणार येणारे रेच डायवर्च करणार आणि नंतर हा लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स आयमधला तो त्यांना कॉन्वर्ज करून इथे रेटिनावर इमेज फॉर्म होणार ठीक आहे सो धिज डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय युझिंग स्पेक्टॅकल्स विथ कॉनकेव लेन्स याला मग करेक्ट करण्यासाठी तुम्हाला चष्मे स्पेक्टॅकल्स यूज करावे लागतील ज्यांच्यामध्ये कॉनकेव्ह लेन्स आहेत ते विथ ऑर प्रॉपर फोकल लेंथ प्रॉपर फोकल लेंथ असायला पाहिजे त्यांची ठीक आहे ओके लेन्स डायवर्ज ऑन रेज दी अँड दिस डायवर्ज रेज कॅन बी कॉन्वर्ज बाय द लेन्स इन द आय टू फॉर्मर इमेज ऑन रेटिना हे कॉन्वर्ज करून इथे रेटिनावर इमेज फॉर्म होतात ठीक आहे फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज निगेटिव्ह सो दॅट निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करस्पॉन्डिंग सायटेडनेस म्हणजे बघा आपण हे स्टडी केलं आहे जेव्हा आपण साइन कन्व्हेन्शन स्टडी केलं आहे तेव्हा की फोकल लेंथ कशाची कॉन्वेक्स लेन्स असेल तर त्याची फोकल लेंथ ही पॉझिटिव्ह असते आणि ते जर कॉन्केव लेन्स असेल तर त्याची फोकल लेंथ जी आहे ती निगेटिव्ह असते आपण फोकल लेंथविषयी बोलत आहोत बरोबर कॉन्केवची निगेटिव्ह असते त्यामुळे इथे आपण कॉन्केव लेन्स यूज करत आहोत बरोबर आहे त्यामुळे हा जो लेन्स आहे त्याला म्हणतात निगेटिव्ह पावर लेन्स ओके निगेटिव्ह पॉवर लेन्स निगेटिव्ह पॉवर का बरं म्हणतात कारण आपण शिकलो आहे पॉवर ऑफ अ लेन्स पॉवर इज इक्वल टू वन अपॉन एफ मग इथे फोकल लेन्थ जी आहे ती निगेटिव्ह आहे मग इथे निगेटिव्ह येणार म्हणजेच ह्या जो पावर आहे ती सुद्धा निगेटिव्ह येणार त्यामुळे म्हणतात निगेटिव्ह पॉवर लेन्स ठीक आहे ओके सो फोकल लेंथ ऑफ लेन्स इज निगेटिव्ह सो निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड निगेटिव्ह पॉवर ठीक आहे ओके सो अशा पद्धतीने हे केलं जातं तर याच्या एक्झॅक्ट एक एक अपोजिट गोष्टी सर्व इथे आहे त्याच्या सर्व गोष्टी उलट इथे आहे काय तर इथे जवळचं दिसायचं तर इथे धूळचं दिसणार तुम्हाला ते आपण सांगितलं आहे आधी ओके सो ह्युमन आय कॅन सी डिस्टंट ऑब्जेक्ट दूरच्या गोष्टी चांगल्या पाहू शकतात परंतु जवळच्या दिसत नाही ठीक आहे ओके दिस मीन्स दॅट निअर पॉईंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज नो लॉंगर ॲट ट्वेंटी फाय सेंटीमीटर बस शिफ्ट टू फार्दर अवे म्हणजे जवळच्या गोष्टी दिसत नाही मग जवळच्या आपल्याला माहीत आहे की ट्वेंटी फाय सेंटीमीटरवर हा डोळा असेल आणि त्याच्या ट्वेंटी फाय सेंटीमीटरवर जी ऑब्जेक्ट आहे ते क्लिअरली दिसतं विदाउट स्टेस परंतु इथे दिसणार का नाही का बरं तर इथे जवळच्या गोष्टी दिसतच नाही दूरच्या दिसतात ठीक आहे दूरच्या गोष्टी दिसतात चांगल्या परंतु जवळच्या दिसत नाही त्यामुळे ट्वेंटी फाय सेंटीमीटरवर ठेवा की थर्टी सेंटीमीटरवर ठेवा की फिफ्टीनवर ठेवा ती दिसणारच नाही ओके म्हणजे इथे जो कन्सेप्ट आहे कुठला ट्वेंटी फाय सेंटीमीटरचा शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑफ विजन ठीक आहे तर ते होणार नाही आता इथे ओके तर तो जो आहे तो आता शिफ्ट फार्दर अवे म्हणजे तो आता दूर जाणार ठीक आहे पंचवीसवर दिसणार नाही मग तुम्हाला पन्नास शंभर सेंटीमीटरवर कदाचित दिसू शकेल चांगलं ठीक आहे मग आता हे आहे त्याची डेफिनेशन इथे ओके पहिली ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल त्यानंतर इथे दोन कारणं ठीक आहे कारणं काय आहे जसे इथे होते ते त्याच्या अब याच्या एक्झॅक्ट अपोजिट इथे आहे ठीक आहे कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द लेन्स डिक्रीजेस सो दॅट कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स बिकम्स लेस ओके कॉन्व्हर्जिंग पॉवर लेस होते तर इथे काय झालं आहे बघा सो दॅट द कॉन्व्हर्जिंग पावर ऑफ द लेन्स रिमेन्स लार्ज म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर लार्ज होते इथे ओके कॉन्व्हर्जिंग पॉवर लार्ज होते कॉन्वर्ज करणे म्हणजे काय कॉन्व्हर्जिंग पॉवर माहिती आहे ना तुम्हाला यात कन्फ्यूज नको होता हे बघा लेन्स असेल तर यावर जर रेज पडले तर ती काय करतात कॉन्वर्ज करतात ओके म्हणजे हे कॉन्वर्च हो करतात बरोबर ठीक आहे ना जर समजा कॉन्व्हर्जिंग पॉवर लार्ज झाली म्हणजे मोठी झाली खूप जास्त तर काय होणार हे जे रेज इथे कॉन्वर्ज व्हायला पाहिजे ते इथे जवळच होणार बरं तर कॉन्व्हर्जिंग पॉवर लार्ज झाली आहे ओके तर इथे कॉन्व्हर्जिंग पॉवर ही लार्ज असते बरोबर आहे बरं तर रिलॅक्स होत नाही म्हणून सिलेरी मसल्स मग लार्ज झाल्यामुळे ते इथे फॉर्म होणार जास्त कॉन्व्हर्ज होणार आणि इथे जवळच फॉर्म होणार रेटिनापर्यंत पोचणार नाही तर इथे त्याच्या अपोजिट कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स बिकम्स लेस लेस झाल्यामुळे काय होणार तर जी इमेज आहे ती दूर फॉर्म होणार ठीक आहे त्याच्या सर्व ऑपोजिट हे बघा हे पहिली केस तर सर्वांसाठी सेमच आहे नॉर्मल आयसाठी इथे हायपरमेट्रिक आयमध्ये काय होणार जी इमेज आहे ती याच्यापासून दूर फॉर्म होणार इथे याच्या पुढे व्हायची तर इथे रेटिनाच्या मागे फॉर्म होणार बरोबर इथे क्युअर करण्यासाठी कॉनकेव्ह लेन्स वापरायचा इथे कॉन्वेक्स आहे ओके इथे काय व्हायचं इथे कॉन्व्हर्जिंग पॉवर रिमेन्स लार्ज ठीक आहे तर इथे कॉन्व्हर्जिंग पॉवर बिकम्स लेस सर्व गोष्टी त्याच्या उलट आहे ठीक आहे इथे काय झालं होतं की जो हा जो आयबॉल आहे तो काय झाला होता इलॉंगेट झाला होता म्हणजे असा मोठा झाला होता बरोबर असा झाला होता मोठा झाला होता तो त्यामुळे इमेज इथेच फॉर्म व्हायची बरोबर तर तेच इथे काय होणार फ्लॅटरिंग ऑफ द आयबॉल आयबॉल जो आहे तो फ्लॅटर होणार म्हणजे चपटा होणार तो आता तिथे मोठा झाला होता इथे आता तो फ्लॅटर म्हणजे चपटा होणार त्यामुळे कॉनवर जी इमेज होणार ती मागे होणार रेटिनाच्या म्हणजे रेटिनावर इमेज फॉर्म होणार नाही त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली दिसणार नाही ठीक आहे तर दोन कारणं काय आहे समजले असतील तुम्हाला त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट तिथे लॉंगेट होतं तर इथे फ्लॅटर्न होतं त्यामुळे मागे इमेज फॉर्म होते इथेसुद्धा कॉन्व्हर्जिंग पॉवर बिकम्स लेस कॉन्व्हर्जस होत नाही बरोबर कॉन्वर्ज म्हणजे इथे तर कॉन्व्हर्ज होत आहे नॉर्मल आहे समजा परंतु इथे कॉन्व्हर्जेस होत नाही आहे लेस झाली आहे त्यामुळे काय होणार कॉन्वर्ज होत नसल्यामुळे इमेज हे इकडे फॉर्म होणार मागे रेटिना आला इथे आणि इमेज हे इक इकडे फॉर्म होते ठीक ना आहे त्यामुळे इमेज रेटिनवर फॉर्म होत असल्यामुळे दिसणार नाही ठीक आहे हे डिफेक्ट्स आहेत डायग्रामसुद्धा ठीक आहे इथे आहे तर इमेज इकडे फॉर्म होणार बरोबर ठीक आहे आता याला दुरुस्त करण्यासाठी जसं इथे कॉनक्यू होता तसं याचे एक्झॅक्ट एज, अपोजिट इथे कॉन्वेक्स लेन्स का बरं तर इथे लेन्स लेन जे रेज आहे ते आपल्याला कॉन्वर्च करायचे आहे दूर फॉर्म होत आहे मग त्यांना जवळ कॉन्व्हर्ज करावं लागेल मग जास्त करावं लागेल पॉवर त्यासाठी आणखी एक कॉन्वेक्स लेन्स यूज करा म्हणजे तो येणार रेस आणखी कॉन्वर्च करेल हा अगेन त्यांना कॉन्वर्च करेल आणि इथे इमेज फॉर्मुला रेटिनावर ठीक आहे सो मग हा डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी काय वापरावं वा लागेल आपल्याला कॉन्वेक्स लेन्स ठीक आहे सो दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय वा युझिंग अ कॉन्वेक्स लेन्स ठीक आहे हा डिफेक्ट जर आपल्याला करेक्ट करायचा असेल तर त्यासाठी कॉन्वेक्स लेन्स विथ प्रॉपर फोकल लेंथ प्रॉपर फोकल लेंथचा एखादा कॉन्वेक्स लेन्स यूज करावा लागेल ठीक आहे याचं काम काय असणार कॉन्वर्ज द इन्सिडेंट रे बिफोर दे रिच द लेन्स ठीक आहे ह्या लेन्सवर पोचण्याआधी हा यांना कॉन्वर्च करेल पुन्हा हा म्हणजे हा रे इथे पोचण्याआधी ओके इथे पोचण्याआधी हा काय या करेल यांना कॉन्वर्च करेल हा पुन्हा यांना कॉन्वर्ट करेल आणि इथे रेटिन आवर इमेज फॉर्म्युला हा लेन्स कशाचा आहे हा चष्मा आहे बेसिकली हा चष्म्यातला लेन्स आहे हा सुद्धा इथे चष्म्यातला स्पेक्टॅकलमधला लेन्स आहे ठीक आहे मग इथे द लेन्स कॉन्वर्स जेम अँड द इमेज फॉर्म ऑन रेटिना रेटिनावर इमेज फॉर्म होते ठीक आहे आता फोकल लेंथ कशी असते कॉन्वर्स लेनसाठी पॉझिटिव्ह असते ठीक आहे मग पॉझिटिव्ह त्याचे स्पेक्टॅकल्स यूज करायचे ओके सो पॉझिटिव्ह पॉवर असणार त्याला ठीक आहे पॉझिटिव्ह फोकल लेन पॉवर म्हणजे वन अपॉन एफ सो इथे पॉझिटिव्ह पॉवर असणार आणि त्यानंतर डिपेंड त्यानंतर पॉवरनुसार वेगवेगळे लेन्सेस यूज केले जातात आता तुम्ही जर मग एखाद्या मित्राला तुमच्या वगैरे विचारा की तुला किती पावरचा चष्मा लागला आहे बरोबर तो सांगेल की इतक्या इतक्या पॉझिटिव्ह पावरचा आहे किंवा इतक्या इतक्या निगेटिव्ह पावरचा आहे पॉवर कशात मेजर करतो आपण डायप्टरमध्ये ठीक आहे शिकलो आहे आपण ठीक आहे तर तो सांगणार तुम्हाला की वन पॉईंट फाईव्ह डी आहे टू डी आहे थ्री डी आहे जे काय असणार ते किंवा मायनस वन पॉईंट फाईव्ह मायनस टू डी जे काय असणार ते सांगणार तो ठीक आहे आता आता शेवटचा जो आजार आहे तो आहे प्रेज बायोपिया आता हा प्रेज बायोपिया जो आहे तो दोघांचंही कॉम्बिनेशन आहे म्हणजे असा एखादा व्यक्ती की ज्याला हा जो मायोपिया आहे तोसुद्धा आहे आणि हायपरमेट्रोपी आहे तोसुद्धा आहे दोन्ही आजार आहे असा म्हणजे प्रेस बायोपिया आता हा जो प्रेस बायोपिया आहे हा जनरली जे म्हातारे लोक असतात त्यांना होतो ठीक आहे म्हातारे लोकांना जो आहे त्यांना दोन्ही आजार असतात ज्यांना जवळचं पण दिसत नाही आणि दूरचं पण दिसत नाही ठीक आहे तर जनरली फोकसिंग पॉवर ऑफ आयलेन्स गोज ऑर डिक्रीजेस विथ एज म्हणजे फोकसिंग पॉवर जी आहे आय लेन्सची कमी होते वयानुसार बरं जसं वय जस वाढणार तसतशा त्या ज्या मसल्स आहेत डोळ्यांच्या त्या वीक होत जातात त्यामुळे त्यांची फोकस करण्याची जी पॉवर आहे तीसुद्धा डिक्रीज होते कमी होत जाते ओके आणि त्यामुळेच मग त्यांना जवळच्याही वस्तू दिसत नाही दूरच्या नाही कारण जर मसल्सच वीक झाल्या किंवा फोकसिंग पॉवर जर वीक झाली त्यावेळेस दूरच्याही नाही दिसणार ना, आणि जवळच्याही नाही दिसत ठीक आहे मग हे कशामुळे कशा जे ओल्ड पीपल्स आहेत जुने म्हातारे लोक आहे तर त्यांच्यामध्ये ही समस्या जास्तपणे पाहायला मिळते ठीक आहे त्यांना दोन्ही दिसत नाही द नियर पॉईंट ऑफ द लेन्स शिफ्ट फार्दर अवे फ्रॉम द हाय ठीक आहे जवळचा पॉईंट दूर जातो आणि दूरचा पॉईंट जवळ येतो त्यामुळे त्यांची जी फोकल लेन्थसुद्धा आहे लेन्सची तीसुद्धा चेंज होते ठीक आहे ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेन तीसुद्धा त्यांची लूज होते कमी होते त्यामुळे या सर्व गोष्टी होतात जवळचे नाही आणि दूरचे नाही दिसत ठीक आहे म्हणजे बेसिकली प्रेज बायोपिया हा, हा म्हाताऱ्या लोकांमध्ये जास्त पाहायला मिळतो आणि त्यात जवळची गोष्ट दिसत नाही आणि दूरचीही गोष्ट दिसत नाही कुठल्या कारणामुळे तर फोकसिंग पॉवर लॉस झाल्यामुळे ठीक आहे ॲबिलिटी टू चेंज द फोकस फोकल लेंथ ऑफ द लेन्स याच्यामुळे ठीक आहे मग आता यांचं यांना कसं काय दुरुस्त करता येईल ठीक आहे डेफिनेशन तर कडली आहे का तुम्हाला डेफिनेशन याची काय होणार प्रेज बायोपिया इज द डिसीज किंवा इज द डिफेक्ट इन विच पीपल कॅन नॉट सी पीपल कॅन नॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट्स अँड डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट क्लिअरली चलं हे डेफिनेशन होणार कशामुळे होतं तर बिकॉज ऑफ लुजिंग ऑफ देअर ॲबिलिट टू चेंज द फोकल लेंथ कुणामध्ये होतो जास्त करून ओल्ड पीपल्समध्ये ठीक आहे मग आता याला करेक्ट कसं काय करायचं याला करेक्ट करण्यासाठी आता तुम्हाला दोन्ही लेन्स लागतील कॉन्वेक्सही लागेल आणि कॉन कारण दोन्ही आजार आहे त्यामुळे इथे जो चष्मा असतो बघा त्यात हा जो चष्मा असतो हा समजा चष्म्याचा ग्लास असेल तर इथे दोन प्रकारचे चष्मे असतात ठीक आहे आता यातला जो वरचा भाग आहे तो असतो कॉनकेव लेन्स मग ठीक आहे कॉनकेव आणि खालचा असतो कॉन्व्हेक्स दोन्ही चष्मे असतात कारण दोन्ही आजार आपल्याला बरे करायचे आहे मग हा जो कॉनकेव असतो तो कशासाठी असतो हा असतो याच्यासाठी मायोपिया म्हणजेच नियर सायटेडनेससाठी सो हा मायोपियाला ट्रीट करण्यासाठी ओके आणि हा जो कॉन्व्हेक्स असणार तो हायपरमेट्रोपियाला ठीक आहे म्हणजे जो चष्मा असतो चष्म्याचा ग्लास असतो त्यात दोन लेन्स असतात वरचा असतो अर्धा पार्ट असतो कॉन्व्हेक्ससाठी कॉन्व्हेक्स साठी सा आणि खालचा असतो साठी ठीक आहे तर ते तुम्हाला इथे सांगितलं आहे बघा सच पीपल्स समटाइम्स फ्रॉम नियर सायटेडनेस अँड फार सायटेडनेस ठीक आहे तर त्यांच्यासाठी बायफोकल लेन्स यूज केली जातात दोन्ही फोकस असतात कॉन्केव आणि कॉन्वेक्स ठीक आहे तर त्यांना म्हणतात बायफोकल लेन्स ओके okay. ठीक आहे जशी गरज असेल त्यानुसार ते यूज केले जातात अप्पर पार्टीज इज कॉन्व्हेक्स लेन्स कॉनकेव लेन्स वरचा असतो कॉनकेव आणि टू करेक्ट द नियर सायटेडनेस किंवा मायोपिया याला करेक्ट करण्यासाठी तर लोअर पार्ट असतो कॉन्व्हेक्स लेन्स कशासाठी करेक हायपरमेट्रोपियाला करेक्ट करण्यासाठी ठीक आहे हायपोर किंवा फार सायटेडनेसला क्लिअर करण्यासाठी करेक्ट करण्यासाठी ठीक आहे तर तिन्ही सोपी आहेत असे बेसिकली हा आणि हा तर एक्झॅक्ट ऑपोजिटच आहे एकमेकांच्या हा म्हणजे दोघांचंही कॉम्बिनेशन मग दोन्ही लेन्स इथे यूज करायचे ठीक आहे फक्त वरती कॉनकेव असतो आणि खाली कॉन्वेक्स असतो हे फक्त तेवढं लक्षात ठेवा ओके त्यानंतर इथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा यात काय म्हटलं तुम्हाला की तुमच्या वर्गात जे काही स्टुडंट्स आहेत ज्यांना स्पेक्टॅकल्स चष्मे लागलेले आहेत त्यांची लिस्ट बनवा मेकअ लिस्ट लिस्ट बनवली ठीक आहे आणि त्यानंतर त्यांचे जे पॉवर आहे त्यांच्या चष्म्यांची ती नोट डाऊन करा रेकॉर्ड करा रेकॉर्ड म्हणजे लिहून घ्या किती आहे कुणाला किती पॉवरचा चष्मा आहे ओके हे सर्व लिहा आणि त्यानंतर त्यातून फाईंड आऊट करा शोधून काढा की कुणाला कुठला डिसीज आहे ठीक आहे तर हे तुम्ही क तुम्हाला करायचं काम आहे तुमच्या वर्गातलं तुम्ही करा ते ओके त्यानंतर आहे टॉपिक अपर साईज ऑफ अन ऑब्जेक्ट ठीक आहे अपर साइज साईज अपरंट म्हणजे जी दिसते ॲक्च्युअल नाही आहे ती दोन गोष्टी असतात बघा एक असतं ॲक्च्युअल आणि एक असतं अपॅरंट ठीक आहे ॲक्च्युअल म्हणजे जी ओरिजिनल आहे ती ओके म्हणजे समजा मी म्हटलं तुम्हाला चंद्र जो आहे चंद्राची साईज किती आहे खूप मोठी आहे चंद्राची साईज ही ॲक्च्युअल साईज आहे चंद्राची खूप मोठी परंतु तुम्हाला दिसतो केवढंसा चंद्र हा एवढूसा दिसतो तुम्ही इथून जर बघा पृथ्वीवरून तर ठीक आहे म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे जी ओरिजिनल आहे ती गोष्ट ॲक्च्युअल अपरंट म्हणजे जी तुम्हाला दिसत आहे ती ॲक्च्युली तर खूप मोठा आहे याच्यापेक्षाही मोठा आहे ठीक आहे परंतु अपरंट म्हणजे दिसणारी किती आहे खूप छोटा दिसत आहे तो स्मॉल दिसतो आहे ठीक आहे तर हा फरक आहे ॲक्च्युअल आणि अपरंटमध्ये ॲक्च्युअल म्हणजे जी आहे ती ओरिजिनल अपरंट म्हणजे जी तुम्हाला दिसत आहे ती ओके सो so, ॲक्च्युअल आणि अपरंट आता इथेसुद्धा आपल्याला बघायचं आहे अपरंट साईज ऑफ अँड ऑब्जेक्ट तेच आहे जे सांगितलं आहे मी तुम्हाला तेच ओके म्हणजे बघा हा आकाश आहे ना आकाशात हा चंद्र आहे ठीक आहे मून हा मून आहे आणि हे पृथ्वीवर तुम्ही आहात समजा ओके हे पृथ्वीवर तुम्ही आहात इथे तुमचा हा छोटासा डोळा आहे ठीक आहे मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला चंद्र केवढ किती किती मोठा दिसतोय तर तुम्ही इथून सांगाल पृथ्वीवरून की चंद्र हा मला एवढ्या साईजचा दिसतोय छोटा ओके छोटा दिसतो तुम्ही पृथ्वीवर आहात तुम्हाला हा चंद्र छोटा दिसतोय इथून तो दूर आहे तुमच्यापासून म्हणून तो तुम्हाला छोटा दिसतो आहे बरोबर ठीक आहे ना तुमच्यापासून दूर आहे म्हणून छोटा दिसतो आहे परंतु हाच जर चंद्र मी तुमच्या एकदम डोळ्यांच्या समोर आणून ठेवला तर मग हा केवढा मोठा होणार तुमच्याही साईजपेक्षा खूप खूप मोठा होणार तो चंद्र बरोबर म्हणजे ॲक्च्युअल साईज त्याची खूप मोठी आहे परंतु दिसत आहे तुम्हाला तो छोटा जर दूर असेल तर ओके म्हणजे एखादी जी गोष्ट मोठी आहे ती जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला मोठी दिसते आणि तुमचं दूर असेल तर छोटी दिसते ओके मग हे कशावर डिपेंड आहे तर हे डिपेंड आहे अँगलवर ठीक आहे त्या अँगलला म्हणतात अँगल सप्टेंडेड ओके अँगल सप्टेंडेड बाय द ऑब्झर्वर टू दी इमेज म्हणजे हा जर समजा हा एखादा ऑब्जेक्ट आहे ठीक आहे याची हाईट आहे एवढी ओके इथेच तुम्हाला दिलं आहे बेटर समजा हे दोन्ही ऑब्जेक्ट आहे हा पीक्यू वन आहे आणि हा पीक्यू आहे दोघांचीही हाईट बघा सेम आहे हा पी क्यू आहे आणि हा पी क्यू वन आहे पी वन क्यू वन दोन्ही दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे दोघांची हाईट बघा सेम आहे बरोबर आहे मग मला दोन्ही गोष्टी सारख्या दिसायला पाहिजे हाही एवढा आहे आणि हा सुद्धा एवढा आहे मग मला दोन्ही सारखे दिसायला पाहिजे बरोबर मग मी इथे उभा आहे बघा जी गोष्ट माझ्या जवळ आहे ती मला मोठी दिसते आणि जी माझ्या दूर आहे ती मला छोटी छोटी होत जाताना दिसते ओके बरोबर ना तुम्ही छोटासा एक बॉल जरी घेतला त्याला डोळ्याच्या एकदम समोर धरून बघा तो तुम्हाला मोठा दिसणार तेच तुम्ही त्याला जर दूर नेलं तर तुम्हाला तो छोटा दिसणार मग हे कशामुळे आहे तर दोघांची साईज सारखी तर हे अँगल सप्टेंडेड बाय द ऑब्झर्वर ठीक आहे कारण हा जो हा आहे क्यू यात जो अँगल बनणार बघा तुमच्या हॉरिझॉन्टलपासून तो इथे सांगितलं अल्फानी हा अँगल आहे अल्फा तर हा जो अल्फा आहे जो इथे काढला आहे बघा हा अल्फा आणि हा जो दुसरा ऑब्जेक्ट आहे त्यासोबत केलेला अँगल हा बीटा अँगल ठीक आहे मग इथे बघा अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा बरोबर आहे अल्फा अँगल जो आहे तो बीटापेक्षा मोठा आहे त्यामुळे अल्फा जो ऑब्जेक्ट आहे म्हणजे पी क्यू तो सुद्धा पी डॅश फ्यू डॅशपेक्षा मोठा दिसतो ठीक आहे म्हणजे बेसिकली सांगायचं काय इथे की जेवढा मोठा अँगल तेवढा मोठा ऑब्जेक्ट ओके सो so, इधुन तुम्हारा एक लक्षित लिखुन शकता ग्रेटर द एंगल सप्टेंडेड ठीक है ग्रेटर द एंगल सप्टेंडेड ग्रेटर इज द ऑब्जेक्ट ठीक है ग्रेटर इज द ऑब्जेक्ट सिंपल गोष्ट सीम्पल गोष्ठी का लक्ष्य तुम्हारा इतना संगित पी क्यू घया पी क्यू वन दोगा से वेवेगे डिस्टन्स वर ठेवा नल्फा एंगल घया ठीक है दच म्हणजे अहून तुम्हाला काय लक्षात येणार की अपर साईज ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन दी अँगल सप्टेंडेड बाय अँड ऑब्जेक्ट ओके अपर साईज ओके जी दिसते तुम्हाला ती कशावर डिपेंड आहे तर ह्या अँगलवर अँगल सप्टेंडेड बाय अँगल सप्टेंडेड बाय दी ऑब्जेक्ट ॲट दी आय ह्या ऑब्जेक्टनी आयवर किती अँगल केलं आहे अल्फा बिटा जो काही असेल तो किती अँगल केला आहे त्यावर डिपेंड असते ग्रेटर द अँगल ग्रेटर इज द साईज सिम्पल ठीक आहे जेवढं जास्त अँगल तेवढी मोठी साईज दिसणार बरोबर ओके मग इथे एक तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे यूज युअर ब्रेन पॉवर पहिला आहे की वाय डू वी हॅव टू ब्रिंग अ स्मॉल ऑब्जेक्ट नियर द आय इन ऑर्डर टू सी इट क्लिअरली म्हणजे तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्ट जर क्लिअरली पाहायचा असेल चांगला तर तुम्हाला त्याला जोड्या जोड्याच्या जवळ काबड आणावं हो लागतं ठीक आहे ना म्हणजे एक छोटा समजा आता हे बघा हे पिनीचं टोक आहे इथलं मला इथे आता मी आता दूर ठेवलं आहे तुम्हाला दिसतंय का क्लिअरली नाही पण तेच मी च समजा इथे बघा खूप जवळ आणलं आहे ओके ठीक आहे खूप जवळ आणलं आहे ओके इथे फोकस नाही होत आहे कॅमेरा बट बघा तुमच्या डोळ्याजवळ आणून बघा तुम्ही तर तुम्हाला ते क्लिअरली दिसणार बरोबर ते क्लिअरली दिसणार ठीक आहे का बरं तर हेच आपण जे आता शिकलो जवड ते जेवढी जास्त जवळ असणार गोष्ट तेवढा अँगल जास्त सप्टेंड करणार जेवढा अँगल जास्त तेवढीच ती गोष्ट मोठी दिसणार बरोबर ना म्हणजेच एखादी गोष्ट तुम्हाला क्लिअरली पाहायची असेल म्हणजेच ती काय व्हावी लागेल त्याला मोठं करावं लागेल क्लिअरली बघण्यासाठी मोठी कधी होणार जेवढी जवळ आणार तेवढी मोठी होणार ओके जवळ कशासाठी कशामुळे कशासाठी आणताय तर जास्त अँगल सपटेंड होण्यासाठी म्हणजे जास्त अँगल सपटेंड होणार त्यामुळे जास्त मोठी इमेज दिसणार मोठी दिसल्यामुळे ती क्लिअरली दिसणार ठीक आहे मग जवळ कशासाठी आणतो आपण इन ऑर्डर टू सीट क्लिअरली ठीक आहे सो ठीक आहे याचा आन्सर तुम्हाला कळलं असेल वाय डू वी ब्रिंग ऑब्जेक्ट क्लोजर इन ऑर्डर टू सीट क्लिअरली कशासाठी आणतो तर जवळ याच्यासाठी आणतो की जेणेकरून अँगल ऑफ स अँगल सप्टेंडेड बाय द ऑब्जेक्ट टू दी आय वाढावा म्हणून ओके हा अँगल वाढल्यामुळे इमेज मोठी दिसणार म्हणून ठीक आहे ओके okay, त्यामुळे लहान गोष्टी आपण जवळ आणतो सेकंड आहे इफ वी ब्रिंग एन ऑब्जेक्ट क्लोजर दॅन ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर फ्रॉम द आईज मग बघा जवळ आणलं तर क्लिअर दिसतं मग समजा आता मग आपल्याला माहिती आहे ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर तर मिनिमम डिस्टन्स आहे ठीक आहे जिथं आपल्याला क्लिअरली दिसते आणि ट्रेस नसतो त्याच्यापेक्षा समजा क्लोजर आणलं तर मग तर ब्लर दिसायला पाहिजे बरोबर ब्लर दिसते इमेज बर ब्लर दिसते आपल्याला परंतु याच्यानुसार काय तर जेवढी जवळ आणली तेवढी मोठी दिसायला पाहिजे बरोबर आहे कारण अँगल सबटेंडेड ग्रेटर असणार बरोबर क्वेश्चन काय बघा फ्रॉम दी आय वी कॅन नॉट सी इट क्लिअरली इवन दो इट इज सबटेन अ बिगर अँगल ॲट द आय म्हणजे एवढी जवळ सुद्धा ट्वेंटी फायच्या जवळ ट्वेंटी पेक्षा जास्त जवळ आणूनसुद्धा ती क्लिअरली दिसत नाही परंतु जेव्हा की इथे तर अँगल तर मोठा होतं आहे मग हे कशामुळे होत नाही तर दिस इज बिकॉज ऑफ द पावर ऑफ अकोमोडेशन किंवा जे आपले सिलियरी मसल्स आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शनच्या क्षमतेमुळे कारण शेवटी त्या मसल्स आहेत त्यांची प्रत्य 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 हो एक प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते बरोबर बरोबर आहे प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते मर्यादित करावी लागते सर्व गोष्टी ठीक आहे मग प्रत्येक गोष्टीला जशी लिमिट असते तशी त्या सिलेरी मसल्सलासुद्धा लिमिट असते की तुम्ही पर्टिक्युलर एवढेच कॉन्ट्रॅक्ट होऊ शकता मी म्हटलं तुमचा हात वाकवतो तर तो काय पूर्ण थोडी वाकणार आहे ना त्याला काहीतरी एक लिमिट आहे तसंच यांना सुद्धा लिमिट आहे की तुम्ही एवढ्या एवढ्याच कॉन्ट्रॅक्ट होऊ शकता एवढ्या एवढ्याच रिलॅक्स होऊ शकता ठीक आहे त्यामुळे पंचवीसच्या मग तुम्ही कितीही खाली नेलात कितीही मोठा अँगल झाला तरी काहीच होत नाही का बरं तरी ड्यू टू द पावर ऑफ अकोमोडेशन किंवा रिलॅक्सेशन अँड कॉन्ट्रॅक्शन पॉवर ऑफ सिलियरी मसल्स ठीक आहे सो हे याचा आन्सर होणार ठीक आहे सो ड्यू टू धिस वी कॅन नॉट सी क्लिअरली इवन दो इट सब्चन्स अ बिगर अँगल जरी जास्त अँगल बनवत असेल तरीसुद्धा दिसतणार नाही क्लिअर ठीक आहे so, सो इथे थांबू आपण आई होप की टॉपिक्स तुम्हाला समजले असतील जरी काही डाउट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडले असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा ठीक आहे सो so, थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत अभ्यास करत राहा ओके